हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहूया सजीवसृष्टी व सूक्ष्मजीवाचे वर्गीकरण यथार्थ विषय विज्ञान या पाठाचा स्वाध्याय. पहिला प्रश्न आहे, जीवाणू आदिजीव कवके शैवाल आदिकेंद्रकी दृश्यकेंद्रकी सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांडा. आपल्याला हे या प्रकारे मांडता येते, सूक्ष्मजीव याचे दोन गटात वर्गीकरण केलं, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू, दृश्यकेंद्रकीमध्ये आदिजीव कवके आणि शैवाल. सजीव, आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, बहुपेशीय, एकपेशीय, प्रोटिस्टा, प्राणी, वनस्पती, कवके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा. इथे या वर्गीकरणाच्या तक्त्यामध्ये आपल्याला काही दिलेले आहेत आणि काही भरायचे आहेत. सजीवाचे दोन प्रकार, एक आदिकेंद्रकी, दृश्यकेंद्रकी, त्यामध्ये एक पेशीय आदिकेंद्रिकमध्ये मोनेरा, दृश्यकेंद्रिकीमध्ये एक पेशीयमध्ये प्रोटिस्टा, बहुपेशीयमध्ये कवके, वनस्पती आणि प्राणी. माझा जोडीदार शोधा. यामध्ये कवक याचं उदाहरण आहे कॅन्डिडा, प्रोटोझुआ याचं उदाहरण अमीबा, विषाणू बॅक्टेरियोफेज, शैवाल क्लोरेला आणि जीवाणू आदिकेंद्रकी. दिलेली विधाने चुकीबरोबर ते लिहून स्पष्टीकरण लिहा. एक, लॅक्टोबॅसिलस हे उपद्रवी जीवाणू आहेत. हे विधान चुकीचे आहे कारण दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस जीवाणू असतात आणि हे उपयोग जीवाणू आहेत. कवकाची पेशीभित्तिका कायटिनपासून बनलेली असते. हे विधान बरोबर आहे. अमीबा छदम पदाच्या साह्याने हालचाल करतो. हे विधान बरोबर आहे. प्लाझ्मोडियममुळे अमांश होतो. हे विधान चूक आहे कारण एंटामीबा हिस्टोलिटिकामुळे अमांश होतो. टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे. हे विधान चूक आहे कारण टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे. उत्तरे लिहा. पिटाकर पद्धतीचे फायदे सांगा. पिटाकर यांच्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी पद्धती काही वर्गीकरणाच्या पद्धती मांडल्या, तरी आजही अनेक शास्त्रज्ञ पिटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. विषाणूंची वैशिष्ट्ये सांगा. विषाणूंचा आकार सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर असतो. यांना साधारणपणे सजीव मानलं जात नाही किंवा ते सजीव निर्जीवाच्या सीमारेषेत आहेत असं म्हटलं जातं. विषाणू हे अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसतात. हे स्वतंत्र कणाच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. वनस्पती व प्राण्यांच्या जीवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात आणि विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. कवकाचे पोषण कसे होते? कवक मृतोपजीवी असून कुजलेल्या कार्बनी पदार्थापासून अन्नग्रहण करतात. मोनेरा सृष्टीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सजीवांचा समावेश होतो? तर मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालांचा समावेश होतो. ओळखा पाहू. मी कोण? मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात, म्हणजे आदिकेंद्रकी पेशी. मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके असतात, म्हणजे दृश्यकेंद्रकी पेशी. मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते, कवक. माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते, जीवाणू. मी माझ्यासारखी प्रतिकृती तयार करतो, विषाणू. माझे शरीर निरावयवी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे, शैवाल. अचूक आकृत्या काढून नावे द्या. जीवाणूंचे विविध प्रकार यामध्ये ही आकृती काढता येईल. पुढील आकृती आहे पॅरामेशियम. तर या प्रकारे आपल्याला ही आकृती काढता येईल. बॅक्टेरियोफेज
याची आकृती आपण या प्रकारे काढू शकतो. आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा. जीवाणू, कवक, विषाणू, शैवाल हे नावं या प्रकारे विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल.